ऑल द टाइम फेवरेट असणारी परंतु दिवाळीसाठी खास अशी ही कुरकुरीत शेव तयार करण्यासाठी अगदी साधी आणि सोपी सुटसुटीत अशी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कुठल्याही प्रमाणाची मेजरमेंटची गरज नाही आहे चणा डाळीचं पीठ मी फक्त इथे घेणार आहे आणि तेही अंदाजे घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पाव किलोपासून ते दोन किलोपर्यंतची शेव अगदी सहज करू शकता मी इथे अंदाजेच साधारणपणे पाऊण किलो ते एक किलो एवढं पीठ घेतलेलं आहे शेव चविष्ट होण्यासाठी एक चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालायच्या आहेत त्याचप्रमाणे तिखटाच्या आवडीप्रमाणे आपण इथे अंदाजे एक चमचा लाल तिखट घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी शेव कुरकुरीत होण्यासाठी अगदी पाव चमचा एवढाच खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून इडलीचं बॅटर जसं आपण तयार करतो ना त्याप्रमाणेच हे पीठ सरसरी असं भिजवून घ्यायचं आहे शेव तयार करण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याची गरज नाही अगदी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी मी इथे पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे आणखी एक ही अशा प्रकारची कुरकुरीत शेव तयार करण्यासाठी त्यामध्ये गरम तेलाचं मोहनही टाकण्याची गरज नाही फक्त एक स्किल लक्षात ठेवायचं की आपण पीठ कसं भिजवतो आहे खूप घट्ट जर पीठ भिजवलं तर शेव ही कडक होते परंतु तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे अगदी इडलीचं बॅटर असतं त्यापेक्षा थोडं घट्ट असं हे पीठ आपण भिजवणार आहोत आणि लगेचच शेव करायला घ्यायची आवडीप्रमाणे जाड किंवा बारीक चकती ही वापरायची आणि सोऱ्यामध्ये चमच्यानेच दोन ते तीन चमचे पीठ भरून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी अगदी छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकायचा तो लगेचच तेलावर वरती आला की समजायचं आपलं तेल छान तापलेलं आहे आणि त्यानंतर मिडियम गॅस करायचा म्हणजे अगदी कमीही नाही आणि जास्तही नाही आणि नंतर लगेचच शेव घ्या तयार करायला घ्यायची शेव तळताना गॅस हा मीडियम आचेवरच असला पाहिजे नाहीतर शेव करपण्याची आणि कडक होण्याची शक्यता असते तेल व्यवस्थित तापलेलं असलं की शेव टाकल्याबरोबर लगेच अशी वर येते त्यानंतर हलक्या हाताने म्हणजे झाऱ्यानेही उलटवायची आहे एक दोन ते ती तीन वेळा तिला उलटवली की मग शेव व्यवस्थित तळून होते तांबूस अशा रंगावर शेव तळली गेली पाहिजे जास्त लालही करायची नाही जास्त लाल जर केली तर ती करपल्याचा तिला वास येतो आणि चवही करपल्यासारखी लागते अशा या सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीने शेव अजिबात तेलकट होत नाही म्हणजे शेव ही अतिशय कोरडी खणखणीत अशी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते आणि यासाठी जास्त मेहनतही करायला लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपल्याला अर्धा ते एक किलोची से शेव आरामात तयार करता येते दिवाळीचे सर्वच पदार्थ तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो फक्त अशा प्रकारची शेव तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तेव्हा शेव तयार करण्याची ही सोपी आणि सुटसुटीत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल नक्की आवडली असेल तरच लाईकचं बटन प्रेस करा आणि नाही आवडली असेल तर तरीही डिसलाईकचं बटन तुम्ही प्रेस करू शकता त्याचबरोबर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल तेव्हाही ही कुरकुरीत शेव नक्की करून पहा तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या सर्व पदार्थांचा मनसोक्त आनंद घ्या दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद